येरवड्यातील गाडीतळ येथे वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार काल घडला होता. दरम्यान आज याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही युवक गाड्यांची तोडफोड करताना स्पष्टपणे दिसत आहेत. तसेच या गाड्यांची व रिक्षांची तोडफोड करून दुचाकीवरून पसार होताना देखील हे आरोपी दिसत आहेत. या आरोपींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असून यामध्ये एक चारचाकी वाहन, चार रिक्षा, पाच दुचाकी वाहनांवर दगड, पालगड यासारख्या हत्याराने वार करत काचा फोडत असल्याचं या सीसीटीव्ही फुटेज मधून समोर येत आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी 6 वाजायच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्तींनी शिला साळवे नगर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 5 टू व्हीलर, 4 ऑटो रिक्षा आणि 1 कार यांच्या काचा फोडलेल्या आहेत. तसेच त्यांनी दगड आणि हत्यार हे घेऊन त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल येरवडा पोलीस ठाणे येथे 2 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपींनी लोकांच्या घरावरती हत्या मारली का? दोन यांनी घर आहेत त्या गाड्या हे करताना त्याच्यावरती धारदार शस्त्रानं त्या दोन्ही घरावरती हे केलेलं आहे.